वक्तृत्व तेजक सभा आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या पुण्याच्या 149व्या ज्ञानसत्रात सर्वांचे मनापासून स्वागत करते. 1874 पासून चालू असलेला हा ज्ञानयज्ञ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय ठरलेला आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून सुरू केलेला हा उपक्रम काही काळानंतर टिळक स्मारक मंदिरात स्थिरावला आणि दशकानुदशके नवनवे मानदंड प्रस्थापित करत राहिला. आजच्या सत्राला सुरू करण्यापूर्वी मी मान्यवर आपले आजचे ज्या मान्यवर आहेत राजलक्ष्मी जोशी मॅम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या स्मृतिप्रत्यर्थ ज्यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे म्हणजे गौरी श्रीमती गौरीताई टिळक यांना यांच्या फोटोला पुष्पहार घालावा. आजच्या सत्राला सुरू करण्यापूर्वी एक छोटंसं निवेदन आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या नेहमीच वसंत व्याख्यानमालासाठी सदैव मदतीचा हात असतोच. ही सर्व व्याख्याने चित्रीकरण करून यूट्यूबवर प्रक्षेपित करेपर्यंत सर्व तांत्रिक सहाय्य हा विभाग करतो. गेली 17 ते 18 वर्ष हा विभाग माध्यमातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात पुण्यात अग्रेसर आहे. TV, रेडिओ, वृत्तपत्र या विषयांबरोबरच ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन्स या विषयातील विशेष अभ्यासक्रम इथे शिकवले जातात. सुसज्ज स्टुडिओ, कंट्रोल रूम या पायाभूत सुविधा या विभागात आहेत. तसेच फोटोग्राफी, ॲनिमेशन, VFX याचे प्रशिक्षण देणारा हा विभाग विद्यार्थी वर्गात खूप नावाजलेला आहे. या सभागृहाखालीच एक भव्य स्टुडिओत या विभागाचे साऊंड टेक्नॉलॉजीचे कोर्सेस चालतात. जगप्रसिद्ध एव्हिड कंपनीचे सर्टिफिकेशन देखील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना दिले जाते. साऊंड डिझायनर म्हणून चित्रपट उद्योगात अनेक नोकरी व्यवसायाच्या संधी या कोर्सेसमुळे विद्यार्थ्यांना मिळतात. तेव्हा आपण सर्वांनी जरूर एकदा या विभागाला भेट द्यावी आणि जवळजवळ 2 लाख कोटी रुपयांचे या माध्यम उद्योगात काम करण्याची संधी मिळवावी. कार्यक्रमाची सुरुवात म्हणजेच आजच्या सत्राचे स्वर्गीय सौ गौरीताई टिळक स्मृती व्याख्यानासाठी ज्या वक्त्या म्हणून आज आपल्याला लाभलेल्या आहेत त्या म्हणजे राजलक्ष्मी जोशी. राजलक्ष्मी जोशी या एक नामवंत टेडेक्स स्पीकर आहेत. आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर, पर्यावरणवादी, राजकीय विश्लेषक, प्रेरक वक्ता, बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाच्या माजी क्षेत्रीय प्रमुख आणि सामाजिक उद्योजिका आहेत. त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल बोलायचे झाले तर राजलक्ष्मी मॅडम एक आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर आहेतच. त्यांच्या स्वतःच्या फर्म RK डिझाईन कन्सल्टंट्ससोबत 2005 पासून संपूर्ण भारतात आणि परदेशात ते वेगवेगळ्या प्रकल्प करत आलेले आहेत. त्यांनी रिसॉर्ट्स, हॉलिडे होम्स, टाउनशिप्स, टेम्पल टाउनशिप्स, कॉलेज, बंगले इत्यादी याचे डिझाईन केलेले आहे आणि पुणे भारत येथे आंतरराष्ट्रीय वैदिक संशोधन संस्थेच्या त्या सल्लागार देखील होत्या. राजलक्ष्मी मॅडमनी शाश्वत विकासाबद्दल विविध प्रतिष्ठित प्लॅटफॉर्मवर त्यांनी बोलणं केलेले आहे आणि त्यांच्या सर्व आर्किटेक्चरल आणि इंटिरियर डिझाईन प्रकल्पांमध्ये ते समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब येथे आयोजित या वर्षीच्या NASA म्हणजे नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंट्स अँड ऑफ आर्किटेक्चर अधिवेशनात त्या मुख्य वक्त्या होत्या. राजलक्ष्मी मॅम या रिपब्लिक, झी न्यूज, टाइम्स नाव, CNN न्यूज 18, मिरर नाव, NewsX, इंडिया टुडे, रिपब्लिक भारत, इंडिया अहेड TV, इंडिया न्यूज TV, सुदर्शन TV इत्यादीसारख्या राष्ट्रीय TV आणि आंतरराष्ट्रीय TV सुद्धा त्यांनी वास्तुकलाविषयक समस्यावरील टेलिव्हिजन पॅनलिस्ट त्या राहिलेल्या आहेत. राजकारण, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, महिलांवरील गुन्हे वर इत्यादी त्यांनी कायम त्यांचे विचार निर्भीड पद्धतीने मांडलेले आहेत. विविध दूतावास, शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांद्वारे त्यांना नियमितपणे महिला सक्षमीकरण परिषदांमध्ये त्यांना प्रमुख वक्त्या म्हणून कायम आमंत्रित केले जाते. एक सामाजिक उद्योजिका म्हणून लॉकडाऊन दरम्यान त्यांनी नेपाळी आणि इतर समुदायातील 10,000 हून अधिक स्थलांतरितांना इतर संस्थांच्या सहकार्याने अन्न आणि आवश्यक वस्तूंसह मदत करणे हा त्यांचा सर्वात समाधानकारक अनुभव आत्तापर्यंतचा राहिलेला आहे. त्यांची पहिली टेडेक्स चर्चा आर्किटेक्चरवरील आयडेंटिटीबद्दल होती आणि दुसरी टेडेक्स चर्चा प्रत्येकजण पर्यावरणासाठी काहीतरी कसे करू शकतो याबद्दल होती.
राजलक्ष्मी मॅडम यांना न्यू जर्सी USA येथे इंडिया डे परेड 2023 प्रमुख पाहुणे म्हणून देखील आमंत्रित करण्यात आले होते आणि न्यू जर्सीच्या इंडियन बिझनेस असोसिएशन यांच्या समाजासाठी केलेल्या कामगिरीबद्दल आणि योगदानाबद्दल त्यांचा सत्कार देखील झालेला होता. तर अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे आज मला इथे ओळख करून देताना आणि स्पेशली स्त्री म्हणून ओळख करून देताना सार्थ अभिमान वाटतो. मी आता माननीय स्वप्नील पोरे सर म्हणजेच वसंत व्याख्यानमालेचे कार्यकारिणी सदस्य यांना विनंती करते की त्यांनी जोशी मॅडमना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघतो आहे म्हणजेच आजचे व्याख्यान ज्याचा विषय आहे राष्ट्र उभारणीत महिलांची भूमिका, या विषयावर आपले विचार मांडण्यासाठी मी राजलक्ष्मी मॅमना आमंत्रित करते त्यांचे विचार मांडायला. आर यू रेडी टू बी ॲट द फोरफ्रंट ऑफ मीडिया इनोव्हेशन? स्टेप इन टू द डायनॅमिक वर्ल्ड ऑफ मास कम्युनिकेशन विद आर कटिंग एज प्रोग्राम दॅट विल बी युअर पाथवे टू मास्टरिंग द आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग थ्रू मल्टीमीडिया प्रोडक्शन. Our mass communication program is designed to provide you with a comprehensive understanding of media theory, production techniques, and industry practices. From script writing and video editing to digital storytelling, we cover every aspect of media production to prepare you for success in the industry. Through hands-on projects, internships, and real-world simulations, you'll gain practical experience and build a portfolio that showcases your talent and creativity. Join us on this exhilarating journey and unleash your creativity in the world of mass communication. Enroll now. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. नमस्कार. आज मला शब्दात सांगता येत नाही आहे की मला किती आनंद होत आहे ह्या मंचावर आणि मी खूप आभारी आहे वक्तृत्व तेजक सभा पुणे यांनी जे आम्हाला आमंत्रित केलं आहे ह्या मंचावर जिथे एवढे वरिष्ठ आणि एवढे दिग्गज नेता पूर्वी बोलून गेले आहेत आणि ज्या उद्देशाने हे स्थापित केलं होतं आणि जी वसंत व्याख्यानमाला जे जिथे एवढी विस्ताराने केवढे केवढे विषय मांडले गेले आहेत आणि केवढे एक्सपर्ट्स येऊन गेले आहेत आणि जेवढे जेवढे नेता इथे येऊन बोलून गेले आहेत मला असं वाटतं की मी त्या तुलनेने मी खूपच लहान आहे असं मला वाटतं आहे. पण मला माझे काही विचार मांडायचे आहेत आणि म्हणून मी आभारी आहे की तुम्ही इथे आलात आणि मला हे पण आशा आहे की हे जे कोणी इथे आलं आहे त्यांना आपली राष्ट्र उभारण्यात खूपच उत्साह आहे आणि महिला मला दिसत आहेत इथे आणि ते पण यंगस्टर्स इथे पुढे अगदी पुढे पण एक यंगस्टर बसली आहे आणि कितीतरी यंगस्टर्स दिसले आहेत मला म्हणजे ते मला अजूनच उत्साह वाटतो आहे की लोकांना आहे अजून म्हणजे महिलांना खासकर वाटतं आहे की आपण राष्ट्र उभारणी करावं. ह्या विषयावर मला आमंत्रित करण्यासाठी मी खूप आभारी आहे आणि मला खूप अभिमान आहे जसं अनुजा मॅडमनी आता माझ्या इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला सांगितलं की मी टेडेक्सवर बोललेले आहे त्याचा मला खूप अभिमान आहे. पण मला असं वाटतं की ह्या व्याख्यानमालेत ज्या उद्देशाने हे स्थापित केलं होतं म्हणजे तुम्ही विचार करा की आता 49 वर्ष व्हायला आलेत म्हणजे 150 वर्षापूर्वी जेव्हा काही न्यूजपेपर्स नव्हते अजून काही एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशनसाठी अजून काही साधनं नव्हती त्यावेळेला कसल्या विचाराने म्हणजे कोणत्या काय विजन होता ह्या नेत्यांचं की त्यांनी अशी एक प्लॅटफॉर्म तयार केली जिथे रोज किती किती एक्सपर्ट्स येऊन ते त्यांचे काय काय विषय मांडायचे आणि लोकांना ते इन्फॉर्मेशन मिळायचं. तर ते आता आज आपण टेडेक्स जे म्हणतो
टेडेक्समध्ये जे ते म्हणतात शेअरिंग ऑफ आयडियाज, अन आयडिया टू शेअर, तर हे जे होते हे व्याख्यानमाला, ते विचार करा की त्या त्या वेळेला ते त्याच्यापेक्षाही किती मोठं होतं. आणि अजूनपर्यंत एवढ्या वर्षांनी, एवढ्या डेडिकेशननी, एवढ्या सततपणे, एवढ्या एन्थुझियाझमनी हे जे मानून आणि जे एवढ्या उत्साहाने जे ऑर्गनाईज करत आले आहेत, त्यांना सगळ्यांनी एक जोराने टाळ्यांनी त्यांची परत एकदा अभिनंदन करा. टिळकांची मला खास करून खूप अभिमान वाटतो की केसरी नावाचं जे त्यांनी एक जी ते मी म्हणते की ते एक मोठं एक इनिशिएटिव्ह, असा इनिशिएटिव्ह होता जे देशाभरात जी अशा अशा गोष्टी त्यांनी म्हणजे अशी आग पेटवली त्यावेळेला, जे स्पार्क म्हणतात ना, असं स्पार्क त्यांनी लावलं, अशी एक आग पेटवली सगळीकडे. आणि ते नुसतं पुण्यात किंवा नुसत्या महाराष्ट्रात नाही पसरलं, त्यांचे आयडियाज, त्यांचे ते जे म्हणत होते की स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, हे जी एक आयडिया, म्हणजे एक छोटीशी एक जी चिंगारी जे आपण म्हणतो, जी ज्यांनी खूप एक मोठी आग लागते सगळीकडे, तर ही एक जी विचार, एक छोटीशी एक विचार ही सगळीकडे जी पसरली ते त्या केसरीमुळे. ती केसरी ते फक्त महाराष्ट्रात नव्हे तर पुरा देशाभरात फिरली आहे. आणि मी हे म्हणते कारण मी महाराष्ट्रात, माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे, पण मी मुळात आहे कर्नाटकाची. आणि आमचं गाव आहे गोव्याहून एक 2 तासापुढे. आणि तुम्हाला नवल वाटेल की तिथे सुद्धा केसरी पोचायची आणि तिथे ते हे जे विचार होते ते तिथे पण लोक वाचायचे आणि त्याच्याने ते त्यांनी ते उत्तेजित व्हायचे आणि त्यांना असं वाटायचं की आपण ह्याच्यासाठी काहीतरी करावं आणि स्वदेशी हा विचार त्यांच्यापर्यंत पोचलेला. आणि मला अजून खूप अभिमान ह्या गोष्टीचा पण वाटतो की गोकर्ण नावाच्या माझ्या गावात, हे जे कर्नाटकात आहे, ती माझी जन्मभूमी, पण मी म्हणजे आय हॅव बीन ब्रॉट अप मुंबईत, तर माझी कर्मभूमी पूर्ण महाराष्ट्र आहे. तर माझ्या भाषेत तुम्हाला काही कमी वाटलं तर प्लीज, ते पूर्णपणे माझीच कमी आहे, ते त्याच्यासाठी अजून कोणाला दोष देऊ नका, माझीच कमी आहे. पण हे जरा लक्षात ठेवा की माझी ही कर्मभूमी आहे, पण आम्ही मूळचे आम्ही आहोत कर्नाटकाचे. तर तिकड जे माझे आजोबा ते फ्रीडम फायटर होते, म्हणजे ते पण ह्या चळवळीत ते होते आणि त्यांनी भाग घेतलेला आणि तिथे बरंच काय काय व्हायचं. आणि हे जे मी म्हटलं की केसरी आणि ह्या अशा विचारांनी अगदी पूर्ण देशात आग लागलेली, तर अशा वेळेला ते जे गांधीजींनी जे दांडी मार्च जे केलेलं, जे हे मिठासाठी त्यांनी जे चळवळ केलेली, ते माझ्या गावापर्यंत पण पोचलेलं. तिथे पण एक मिठाचा एक भंडार आहे, त्याचं नाव आहे साणीकट्टा. मी तुम्हाला हा एक प्रकरण अशा म्हणजे मी का सांगते हे तुम्हाला नंतर कळेल की तिथे असं झालं की त्यांच्यापर्यंत पोचणं की आपल्याला स्वदेशी हे करायचं आहे, तर आपल्याला हे मीठ जे आहे ते आपल्याला ते तिकडे जाऊन चोरी करायची आहे आणि आपल्याला सगळीकडे ते स्मगल करून आपण हे वापरायचं आहे. आणि हे जे करत होते त्या गोष्टी ते पोलिसांना समजलं आणि त्यांनी ह्या सगळ्या जे नेते होते आणि सगळे जे स्वातंत्र्य सेनानी होते त्यांना सगळ्यांना अटक केलं. त्यांना वाटलं आपण खूप मोठं काम केलं, सगळं संपलं, आता हे काय करू शकतील. पण काय झालं तुम्ही कोणी विचार करू शकता? तिकडचे जे महिला होत्या ना, त्या महिलांनी तिथे जाऊन धावा बोलला आणि ते साणीकट्टे नावाच्या तिथे अजून एक मार्च झाली आणि तिथे पूर्ण संपूर्णपणे ते जे यशस्वी झालं ते त्या दिवशीचं, ते एप्रिल 1931 मध्ये ते संपूर्णपणे विजयी झालं ते फक्त त्या महिलांमुळे.
30,000 महिला जाऊन त्यांनी ते धावा बोलला आणि ते पूर्ण अगदी पूर्ण त्यांनी त्याच्यावर यशस पाहिला. तर बघा, जे ब्रिटिश समजत होते की आपण हे पूर्णपणे खराब केलं आहे, ते महिलांनी त्याच्यात एक आपलं पूर्णपणे त्यांनी योगदान दिला आणि ते यशस्वी केलं. तर महिलांचा आपण कधीही अंडर एस्टिमेट करू नका. महिला तुम्ही म्हणजे त्यांना वाटलं की हे महिला काय करतील, त्या महिला बिचाऱ्या त्यांनी आपल्या मुलाबाळांना घेऊन ते तिथे गेले आणि त्यांनी मारही खाल्ला आणि खूप त्यांनी सहन केलं, काय काय किती पीडा सहन केली, पण त्यांनी यशस्वी केलं. ते जे त्या स्वतंत्र सेनानींनी जे मनात धरलेलं की आपण हे करायचं आहे, तर तिथे अजून एक दांडी मार्च तिथे पण झालेला आहे माझ्या गावात साणीकट्टेमध्ये. तर ते मला खूपच माझ्या मनात हे असं एवढं वाटलं की महिला असे पण करू शकतात. त्यांचं नाव कुठे इतिहासात आलं नाही, त्यांचं नाव नाही आलं इतिहासात, पण त्यांनी हलवलं त्या ब्रिटिश साम्राज्याला हलवलं. तर हे जे आहे, हे जे विचार आणि ही जी एक कॉन्फिडन्स आहे, हे अगदी आवश्यक आहे. तर म्हणून मी म्हटलं की हे जे टेडेक्स आपण एवढं आज खूप किती इम्पॉर्टन्स देतो आपण टेडेक्स स्पीकर, तर मी आता आज अजून खूप मोठ्या अभिमानाने सांगेन मी पण बोलले आहे वसंत व्याख्यानमाळेत. तर असं आहे. आणि म्हणून मला माझ्या त्या गावाने, एवढ्या छोट्याशा लहान गावाने, मला तिकडच्या त्या साध्या म्हणजे अगदी साध्या अशिक्षित महिलांनी एवढं मोठं काम करून दाखवलं, तर ते मला खूपच अगदी मला वाटलं की किती काय काय करू शकतात महिला. आणि माझे आजोबा ते म्हणजे ते पण माझ्यासाठी खूप मोठे उदाहरण होते की त्यांनी त्यांचा पण कुठे नाव इतिहासात नाही आला, पण ते अटक झालेलं त्यांना आणि ते स्वतंत्र सेनानी म्हणून त्यांना सर्टिफिकेट वगैरे मिळाले, पण खूप जास्त काय त्यांना प्रसिद्धी नाही मिळाली. त्यांना नकोही होती प्रसिद्धी, नको होती त्यांना, पण ते रस्त्यावर काही त्यांना कुठेही अगदी त्यांच्या अख्ख्या गावात कुठेही काही त्यांना चुकीचं वाटलं तर ते त्यांना ते सहन नाही व्हायचं. ते सोशल ॲक्टिव्हिस्ट होते. आणि मला वाटतं मुळात ते कुठून तरी माझ्या वडिलात पण आलं. आणि ते त्यांनी खूप अतिशय गरिबीमधनं ते शिकून म्हणजे ते त्यांच्या अख्ख्या पूर्ण लहानपणी त्यांनी स्कॉलरशिपहून शिकून आणि मग इथे मुंबईत येऊन ते त्यांनी कॉलेज वगैरे केलं आणि मग त्यांनी आम्हाला सक्षम केलं. म्हणजे ते माझे आजोबा, त्यांचं नाव नरसिंहा म्हणजे आमचं ते कुलदेवता पण नरसिंहा आहे. पण नरसिंह म्हटलं की नरसिंह अवतार विष्णूचा, तर तुम्हाला त्याचे दोन वेगवेगळे रूप दिसतील, हो की नाही? नरसिंह अवतार म्हटलं की दोन वेगवेगळे रूप दिसतात. उग्र नरसिंह म्हणजे तो जो नरसिंह असा म्हणजे अगदी त्या नरसिंह अवताराला बघून अगदी राक्षस किंवा कोणीही असो कोणीही त्यांच्यासमोर टिकूच नाही शकत असे ते नरसिंह अवतार. म्हणजे खूपच अगदी रागवलेले आणि त्यांच्यासमोर जे काय असेल ते नष्ट करून टाकतील असे ते नरसिंह अवतार. त्यांना बघूनच भीती वाटते असे ते नरसिंह अवतार. उग्र नरसिंह म्हणतात त्यांना. त्यांच्यासमोर भक्त प्रल्हादांनी सांगितलं, प्रभू मला तुम्हाला बघून भीती वाटते, तुम्ही जरा शांत व्हा. पण त्यांना शांत करायची काही त्यांना म्हणजे कोणालाही काही सुचेच ना की कसं त्यांना शांत करावं. तर त्या नरसिंहांना शांत करायला एकच एक उपाय होता, म्हणजे लक्ष्मी माता. तुम्ही कुठे बघितलं असेल लक्ष्मी नरसिंहा. लक्ष्मी नरसिंहा हा रूप कसा असतो? नरसिंह म्हणजे सिंह म्हणजे सिंहच असतो, पण तरीसुद्धा त्यात पण अगदी म्हणजे असा रागवलेला सिंह नाही, तर थोडंसं आपण थोडंसं बघून शांत बसू शकू असे ते नरसिंह. आणि त्यांच्या मांडीत
लक्ष्मी माता बसलेल्या. त्या लक्ष्मी मातामध्ये एवढी शक्ती आहे की ते तेवढे जे रागवलेले, तेवढे जे क्रूर रूपात जे नरसिंह अवतार आहे त्यांना ते त्यांनी कंट्रोलमध्ये आणलं, शांत केलं त्यांना. ती शक्ती असते स्त्रीमध्ये, ती शक्ती असते, ती महिलांमध्ये शक्ती असते. त्यांना माहीत असतं की ते त्यांना समजतं कोणाला काय, म्हणजे ती संवेदना जी असते ते ती महिला ती समजू शकते. ती सांगू शकते की तुम्ही थोडंसं शांत व्हा. त्यांना तिला तिलाच फक्त माहिती असतं की कोणताही सिच्युएशन कसं कंट्रोलमध्ये आणावं. आणि तीच स्त्री ती जी पार्वती म्हणून सुंदर नारी तुम्हाला दिसते तीच, तिला तुम्ही रागवा, तुम्ही तिच्याशी पंगा घ्या आणि बघा काय होते. अगदी दुर्गा माता आणि त्यावरही अजून रागवलं तर मग काळी माता होते ती. म्हणजे कोणीही राक्षस, कोणी त्यांच्या मुलांना किंवा कोणालाही त्रास दिलं तर तीच सुंदर पार्वती, सुंदर शक्ती, ती दुर्गा किंवा काळी होऊ शकते. त्या प्रत्येक स्त्रीमध्ये ही शक्ती आहे. प्रत्येक स्त्री सौम्य असू शकते. प्रत्येक स्त्री ती लाजणारी किंवा, आता मला पण मन येतं, मी पण नटे नाही, सजे नाही, पण मला जेव्हा वाटेल तेव्हा मी हातात शस्त्र पण घेऊ शकते. माझ्या मुलीवर कोणी काही डोळा टाकला, कोणी माझ्या मुलीशी काही पंगा घेतला, मी सोडणार नाही. हो की नाही? इथे जेवढे महिला बसले आहेत ते करणार की नाही तसेच? आपल्या मुलांवर, आपल्या मुलीवर कोणीही काही, त्यांच्यावर काही कोणीही हल्ला केला किंवा नुसतं तुम्ही त्यांच्या मनात काही दुष्ट विचारही आणले तर मग ती दुर्गा होते, काळी होते. ती शक्ती आहे महिलांमध्ये. त्या महिलाच्या सौम्य रूपाने तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका. तुम्ही असा विचार करू नका ती ही महिला काय करू शकते. ह्या सगळ्यात वेगवेगळ्या रूप असतात महिलांचे. हे मी हे असे उदाहरण का देते, कारण हे आपल्या जीवनात पण असंच होतं की आपण बघा किती महिलांना तिला समजतं एका मुलाच्या मनात काय ते त्यांची काय त्याच्या शिक्षणात काय त्याला त्रास होत असेल तेही समजतं. आणि त्यांच्या तिच्या ऑफिसमध्ये कोणाच्या घरी काहीतरी त्रास होत असेल त्यांनाही ते समजतं. ते काउन्सिलिंग करतात, एकमेकींची दुखणी ते कमी करत असतात, ते बोलण्यातच कमी करतात. आणि ऑफिस पॉलिटिक्स आणि घरचं पॉलिटिक्सही समजतं आणि बरंच काय काय चाललेलं असतं. म्हणजे महिला सक्षम असते बऱ्याच गोष्टींसाठी, सक्षम असते. पण ह्या महिलांना किती संघर्ष असतो की ह्या प्रत्येक संघर्ष, म्हणजे हे कोणत्याही एका मुक्कामावर पोचायला किती संघर्ष असतो एका महिलाला. ते संघर्ष कुठून सुरू होते? ते तिच्या जन्मापासून सुरू होते. ती जन्म घेऊ शकेल की नाही तो तिथपासून सुरू होते. तुम्हाला खोटं वाटतंय? इथे तुम्ही सगळे बसले आहात, खास कर महिला, तुम्ही एवढं मोठं संघर्ष करून जिंकून आलात. तुमच्या आई वडिलांच्या मनात होतं की तुम्ही जन्मात यावं म्हणून तुम्ही आलात इथे. हे सगळ्यांच्या नशिबात नसतं, सगळ्या महिलांच्या नशिबात नसतं. ते संघर्ष तिथपासून सुरू आहे की महिला जन्म घेऊ शकेल की नाही. हे काही काल्पनिक गोष्ट नाही आहे. आणि असं पण नाही आहे की आता हे सगळं सुधारलं आहे. हो, आता काही असे इनिशिएटिव्ज वगैरे घेतलेले आहेत सरकारांनी, जसे बेटी बचाओ बेटी पढाओ, त्याने थोडंसे ते स्त्री भ्रूण हत्या ह्या गोष्टींवर
थोडीशी कंट्रोल झालेली आहे, पण तुम्हाला कल्पना आहे का की काय परिस्थिती आहे? म्हणजे आता आपल्या देशात किती काय हे जेंडर रेशियो जे आपण म्हणतो, काय परिस्थिती आहे, कोणाला काय आहे कल्पना? आणि हे ह्याने काय फरक पडतो की किती, तुम्ही विचार करा की महिला कमी झाल्या आणि पुरुष जास्त झाले तर काय फरक पडतो असं लोकांना वाटत असेल, तर किती सामाजिक किती ती संतुलना किती बिघडते त्याच्याने. आणि विचार करा की लोकांचं लग्न कसं होईल, पुढे ते वंश कसं वाढेल तुमचं, तुमच्या मुलांना सूनच नाही मिळाली तर कसं वाढवणार तुम्ही वंश, काय होईल समाजाचं, काय होईल हे कोणी विचारच नाही केलं. आता आजच्या तर आजच्या समाजात असं आहे की प्रत्येकाला एक किंवा दोन मुलं हवीत, आणि त्यातही जर समजा सर्वांनी सांगितलं की आम्हाला मुलगा हवा आहे, मुलगी नको आहे, तर मग तुमचं वंश वाढेल कसं, पुढे कसं जाईल, ह्यावर सगळ्यांनी विचार करावा. आणि ते पण आता आजच्या एवढं आपण एवढं समजलेले आहोत, एवढं सो कॉल्ड एज्युकेटेड, त्यानंतरही एवढं इम्बॅलन्स. तुम्हाला वाटत असेल की मी थोडंसं एक्झॅजरेटेड किंवा फिअर मॉंगरिंग वगैरे करते, तर तुम्हाला काही कल्पना आहे की आज काय आहे परिस्थिती पूर्ण देशात, किती आहे किती असेल संख्या, पूर्ण म्हणजे दर 1000 पुरुषांसाठी आपल्या देशात महिलांची काय संख्या असेल, कोणाला आहे कल्पना? दर 1000 पुरुष आणि त्यांच्यासमोर 930 महिला. अच्छा, आता आपण विचार करा की महाराष्ट्राची काय परिस्थिती असेल ह्याच्यात. एक रँकिंग सांगा मला, काय रँकिंग असेल? म्हणजे एक म्हणजे अगदी टॉप बेस्ट, तर मला एक काहीतरी रँकिंग सांगा, फर्स्ट असेल, सेकंड असेल, 10th असेल, 20th असेल, काय असेल, 7th, काय म्हणाला तुम्ही, 5, अच्छा अजून 5, 7, अजून कोणी गेस तरी करा, किती, तिसरं, अच्छा ओके, म्हणजे 5 आणि 7 आणि तिसरं, ओके. अच्छा, आता मी तुम्हाला सांगते, ठीक आहे, आता मला वाटतं की बाकीच्यांना कल्पना नसेल की म्हणजे एक गेस पण नाही ते करू इच्छिता, म्हणजे ते ठीक आहे, मी सांगते तुम्हाला. आपल्या महाराष्ट्राची रँकिंग आहे 2 आणि 3, म्हणजे 23व्या रँकेवर आहोत आपण महाराष्ट्र. नाही म्हणजे बिहार आणि असे काही राज्य आहेत आपल्यापेक्षा खाली, ठीक आहे ना, मग बिहार वगैरे आपल्यापेक्षा आहेत खाली. विचार करा, म्हणजे महाराष्ट्र म्हणजे आपल्याला खूप गर्व वाटायचा, आपल्याला किती म्हणजे आपल्याला किती अभिमान की महाराष्ट्र म्हणजे अगदी प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे. खरंच आहे, खरंच प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे. आपण सर्वात जास्त म्हणजे अगदी पुरं आपल्या अख्ख्या देशात जेवढं टॅक्स जाताना पूर्ण आपल्या महाराष्ट्रात, खास करून मुंबईत सर्वात जास्त टॅक्स जातं. कल्पना आहे तुम्हाला, म्हणजे एवढं प्रोग्रेसिव्ह स्टेट आणि आपण आहे 23व्या नंबरवर. 23 म्हणजे ताई तुम्हाला वाटत होतं की आपण 3र्या 4र्या 5र्या 7र्या नंबरवर असू, 23व्या नंबरवर आहोत आपण.
म्हणजे विचार करा की काय दुःखद परिस्थिती आहे. अच्छा, जाऊन द्या. आता महाराष्ट्र म्हणजे आता आपल्याला वाटत असेल की हे काय खेडेगावात वगैरे असेल हे सगळं, म्हणजे तिथे करत असतील हे असलं सगळं, आपल्या पुण्यात नाही हो असं होत, बरोबर ना? पुण्यात आपण सांगू शकाल पुण्याचं काय रँकिंग असेल? एक संख्या पण थोडंसं, म्हणजे एक आपण गेस करा आणि मला एक थोडंसं एक रँकिंग. आता भीती वाटली ना तुम्हाला? आता गेस करायला भीती वाटते. आणि त्यातही असं आहे की फायनल जी संख्या आहे ना, ते जराही ठीकठाक असलं तरीसुद्धा मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की जन्माच्या वेळेला जी संख्या असते ना, ती खूपच कमी आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा की जन्माच्या वेळेला लोक सेक्स टेस्टिंग करून स्त्री भ्रूण हत्या करतायत, ह्याचा हा संकेत आहे. म्हणजे ओव्हरऑल म्हणजे जे ॲडल्ट्स आहेत त्यातमधलं सेक्स रेशो जे आहे ते थोडंसं तरी एक टॉलरेबल आपण म्हणू शकतो. पण जे ॲट बर्थची जी संख्या आहे ती खूपच दुखद आहे. आणि मला अच्छा आपलं अजून झालं नाही ते किती काय आहे, पुण्याची काय रँकिंग असेल मला सांगा. अच्छा, मी तुम्हाला हे पण सांगते, आपल्या महाराष्ट्रात आपण 35 जागा म्हणजे 35 डिस्ट्रिक्ट आपण धरतो आहे, ठीक आहे. आता 35व्या तर नसेल ना पुणा, नाही ना? एवढा कॉन्फिडन्स आहे, काय असेल सांगा ना, एक एक काहीतरी क्लू द्या. अच्छा, त्यात अगदी वर्स्ट काय असेल ते सांगा. म्हणजे तुम्हाला कोणती तरी डिस्ट्रिक्ट माहीत असेल जिथे तुम्हाला वाटतं की ह्या डिस्ट्रिक्टमध्ये अगदीच खराब आहे, म्हणजे लातूर असेल, बीड असेल, रत्नागिरी असेल, विदर्भ असेल, कुठेही तरी काहीतरी एक नाव सांगा, कुठे किती काय वर्स असेल महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रात कुठेतरी तुम्ही सांगा की कशामुळे आपण एवढे खाली गेलेले आहोत. आता कोणाला काही हिंमतच नाही आहे गेस्ट करायची. नाही बाळा, आपण 20व्यावर नाही आहोत, पुणा 20वर नाही, पुणा 32वर आहे. 32 म्हणजे 910 हे टोटल ॲडल्ट्सची संख्या आहे. 910 ॲडल्ट्स म्हणजे ॲडल्ट, जसं मी म्हटलं ॲडल्ट्सची संख्या जी आहे ते, आणि ॲट बर्थची संख्या तर अजून कमी आहे. आणि पुण्यापेक्षा वर्स्ट म्हणजे काय आहे, ठाणा. आणि ठाण्याहून वर्स्ट काय आहे ती मुंबई. म्हणजे महाराष्ट्रात वर्स्ट संख्या जी आहे ते मुंबईत आहे, ह्याचा अर्थ काय आहे? म्हणजे तुम्ही असं हे समजू नका की अच्छा मुंबई म्हणजे आपण मुंबईपेक्षा बरे आहोत, असं नका विचार करू हो. म्हणजे माझा सांगण्याचा अर्थ असा की जेवढ्या आपल्याकडे साधना आहेत ते सगळं आपण अशा गोष्टीत आपण वापरतो आहे की आपण सेक्स डिटर्मिनेशन करून आपण स्त्री भ्रूण हत्या करण्यात आपण त्या साधनांची वापर करतो आहे, आपल्या त्या अर्बनायझेशन आणि आपल्या त्या मॉडर्नायझेशनचा असा वापर की आपण आपल्याला स्त्रीच नको, आपल्याला महिलाच नको. म्हणजे काय होणार आहे असं समाजाचं, एवढा प्रोग्रेसिव्ह स्टेट आणि आपण एवढं मागे, म्हणजे समाजाच्या ह्या गोष्टीत आपण एवढा मागे. पुणा म्हणजे आपल्याला आपण ह्याला एक कल्चरल म्हणजे आपलं आपण एक एज्युकेशनल कॅपिटल आपण ह्याला समजतो, हो की नाही? म्हणजे माझ्या मते आपल्या देशाचा जर समजा आपण राजधानी दिल्ली आहे आणि मुंबईला आपण फायनान्शियल कॅपिटल म्हणतो, तर आपण सामाज हे कल्चरल कॅपिटल आपण पुण्याला म्हणतो. आणि ह्या कॅपिटलमध्ये असो की त्या कॅपिटलमध्ये असो, सगळीकडे अशी परिस्थिती, म्हणजे जिथे जेवढी मॉडर्नायझेशन तिथे एवढी, म्हणजे सामाजिक त्यांना काही पडलंच नाही आहे की महिलांचं म्हणजे आपण काय करणार आहे आपल्या महिलांबरोबर. आपण हे प्रोग्रेसिवनेस किंवा आपण हे जे मॉडर्निटी हे काय, म्हणजे आपण वेस्टर्नाइज्ड आपण कपडे लावून किंवा आपण अंग्रेजीत बोलून
ह्याच्याने नाही होत प्रोग्रेसिवनेस किंवा मॉडर्निटी त्याच्याने नाही येत. आपल्याला विचार करावा लागेल की आपण किती आपण आपली आपला समाज बरोबर बॅलेन्स्ड आहे की नाही हे आपल्याला विचार करावा लागेल. कारण आपल्याला पुरुषही हवेत आणि महिलाही हवेत तेव्हा एक चांगला आपला राष्ट्र बनू शकेल. पुणानगरी म्हणजे आपण पुणानगरी बद्दल बोलताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल न बोलता बोलूच नाही शकत. म्हणजे त्यांचा विचार येतोच येतो. कोणी सांगू शकतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे हे जे जेवढं काही त्यांनी सिद्ध केलं त्याच्यामागे कोणाचा हात आहे? कोणी सांगू शकेल? सगळ्यांना माहिती आहे त्यांची आई जिजाबाई. लहानपणापासून त्यांनी जे त्यांना शिकवलं त्यांनी त्यांना लहानपणापासून त्यांची ज्या त्यांना ते मानसिकता दिली त्यांना जे शिकवलं त्यांना जे कहाणी त्यांनी लहान लहान गोष्टी सांगितल्या त्यांना आपल्या पुराणांमधनं आपल्या रामायण महाभारत आणि किती एक राजा कसा असावा स्वराज्य म्हणजे काय आपण एक एक राजाने आपल्या प्रजाला कसं बघावं कसं त्यांना त्यांचा उद्धार कसं करावं लीडरशिप काय हे त्या जिजाबाईंनी त्यांना शिकवलं आणि ते त्यांनी पूर्ण अख्ख्या अखंड भारत म्हणजे त्यांनी जे पूर्ण पताका लावला पूर्ण अखंड भारत किती पूर्ण जगात त्यांचं नाव आज आहे. आणि त्यांच्या मागे ती जिजाबाईंचा एवढा मोठा त्यांचा योगदान आहे. जिजाबाईंचं आपण जिजामाता त्यांच्याबद्दल आपण बोललो तर मग तुम्ही विचार करा की त्या आलेल्या त्यांचा खूप चांगलं म्हणजे अगदी त्यांची प्रतिष्ठित एक खानदान होऊन ते आले होत्या. पण ज्या वेळेस छत्रपती शिवाजी राजे ते जन्मले त्यानंतर त्यांना खूप त्रास झाला. त्यांच्या वडिलांचं त्यांच्या भावांचं सगळ्यांची हत्या केली आणि खूप त्रास अनुभवलं त्यांनी. पण त्यांना तुम्ही विचार करा की त्यांच्या आईवडिलांनी त्यांनी काय शिक्षण दिलं असेल काय मानसिकता केली असेल की त्यांनी त्यांच्या मुलाला अशी मानसिकता दिली. त्यांनी त्यांना समजवलं की आपण कोणाची गुलाम होऊन बसायचं नाही. तर त्यांची काय मानसिकता असेल ते विचार करा. ही मानसिकता हे अगदी अगदी आवश्यक आहे. हे सर्वात मुख्य कारण म्हणजे हे मानसिकता आहे. जेव्हा आई वडील विचार करतात की आपल्याला मुलगी नको म्हणजे ती त्यांची मानसिकता आहे की ते जेव्हा विचार करतात की ही मुलगी काहीच नाही करू शकणार काय करू शकेल ती महिला काय करू शकेल ती स्त्री जी आहे ती राष्ट्र उभारणी पण करू शकेल आणि तिच्या मुलांनाही ती सक्षम करू शकेल की ते राष्ट्र उभारणी करू शकतात. हे दोन्ही गोष्टी अगदी आवश्यक आहेत. हे फक्त स्त्री करू शकते. ती स्वतः पण ती एक राष्ट्र निर्माणात ती तेवढंच योगदान करू शकते. ती अगदी तिला कारण सगळ्यांची संवेदना तिला समजतं सगळ्यांचं ते ती तिला सेंटिमेंट्स इमोशन्स सगळे समजतात तिला. तिने जर लहानपणापासून एका मुलाला शिकवलं बरोबर गोष्टी शिकवले एथिक्स शिकवले की कोणी न बघता पण तू चांगलं काम करायचंस तू तुझ्यापेक्षा लहान लोकांना तू त्यांना वाईट रीतीने नाही तू त्यांच्याशी वागायचंस तू लीडर बनायचंस बॉस नाही. लीडर आणि बॉसमध्ये तुम्हाला अंतर समजतं? बॉस म्हणजे ते आता मी असं सांगू असं अगदी कॅज्युअल लँग्वेजमध्ये सांगितलं तर मग बॉस म्हणजे ते सगळ्यांवर म्हणजे अगदी त्यांना वाटतं की मी जे बोलतो तेच खरं आणि मी जे बोलीन तेच व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या भीतीने त्यांचं बोलणं ऐकता ते बॉस. आणि लीडर म्हणजे काय? लीडर म्हणजे तुम्हाला वाटतं की हे जे ही जी व्यक्ती म्हणतायत ते आपल्याला तसंच करायला पाहिजे. तुम्हाला आतून वाटतं की आपण त्यांचा साथ द्यायला पाहिजे. तुम्हाला आतून वाटतं की हे जे म्हणतायत त्याच्यात काहीतरी आहे चांगलं जे आपण ते आपण आपल्या जीवनात पण करायला पाहिजे आणि त्यांच्या त्या पर्पसला तुम्ही ते मानून तुम्ही जे त्यांना फॉलो करतात किंवा त्यांच्या त्यांना साथ देतात ते लीडर. जिजाबाईंनी
छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलं की आपण लीडर कसं बनायचं. त्यांनी असा टीम बनवला की ह्या मुघल साम्राज्यांना, त्यांना सगळ्यांना वाटायचं की हे छोटीशी ही टीम काय करणार, आपल्या काय बिघडणार, हे दिसायला लहान, हे दिसायला आपल्यापेक्षा म्हणजे ते सशक्त नाही दिसत, काय करू शकतील. पण बघा त्यांनी किती काय काय मोठं पराक्रम करून दाखवलं. का तर ते मानसिकता होती त्यांची. तुम्ही तुमच्या मनात काहीतरी विचार केला आणि अगदी त्यांना म्हणजे तुम्ही खूप असं अगदी निष्ठेने ते त्याच्यावर काम केलं तर काहीही सिद्ध करू शकता. हे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक उदाहरण दिलेलं आहे. हे फक्त पुण्यात नाही तर फक्त महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारताने समजायला पाहिजे. आणि आता भारतही आपला ॲटिट्यूड आता बदलत आहे, बऱ्याच गोष्टी बदलत आहेत. तर हे जे मी म्हणते मानसिकता, ते शिवाजी महाराजांना का होतं की आपण कोणाची गुलाम नाही. आजही समजा आपण दुसऱ्या कोणत्या तरी देशाचं आपण ते जे म्हणतात ते ऐकून आपण आपलं काय ते पॉलिसीज बदललं तर आपण त्यांचे गुलाम अजूनही. आपण दुसऱ्यांच्या दुसरे काय म्हणतील ते आपल्याला आपल्या आपण आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा ते आपल्या आपल्याला सहाय करायला येणार की नाही आपण ते विचार करत बसलो आणि आपण आपलं काम केलं नाही तर मग आपण त्यांचे गुलाम. पण आपण जे जर समजलं की आपण जेव्हा ठाणतो की आपण नाही हे माझ्या जनतेला हे अगदी उत्तम हेच आहे जे आपल्याला सगळ्यांना फायदेशीर होणार आहे आणि मी हेच करणार, ते लीडरशिप, ही मानसिकता हवी आपल्याला. आणि प्रत्येक महिला तिला माहीत असतं की तिला तिच्या घरापासून ही जे पॉलिटिक्स वगैरे आहे ती घरापासूनच सुरू होते. प्रत्येका घरी असतं पॉलिटिक्स, ऑफिसेसमध्ये असते, हे कोणीही नकारू शकत नाही. पुरुषांमध्येही असतं पण ते फक्त सांगत नाही. पुरुषांमध्ये असतं पण ते त्याला गॉसिप म्हणून नाही नाव नाही देत, ते दुसरं नाव देतात त्याला. पण प्रत्येकांमध्ये असतं पॉलिटिक्स, घरांमध्ये असतं, ऑफिसेसमध्ये असतं, सगळीकडे असतं. पण फक्त ह्या जेव्हा कोणत्याही गोष्टींसाठी आपण जेव्हा ऑफिशियली जेव्हा एक बाई एक महिला जेव्हा नेतृत्वाकडे जाते तेव्हा सगळ्यांना खटकतं की ह्या महिलेला काय ती काय काय सामर्थ्य आहे तिचं, आपण कशाला हिचं काय ऐकायचं असं वाटतं त्यांना. म्हणजे एखाद्या रिपब्लिक डे परेडमध्ये महिला लीड करू शकेल अख्खी रेजिमेंट, काय बोलताय तुम्ही. असं झालंय की नाही पण आता अख्खे महिलांची रेजिमेंट आहे, अख्खे रेजिमेंटना लीड करणारी महिला आहेत. पुणे आपल्या पूर्ण फोर्सेसमध्ये आज महिला आहेत कारण महिला ही आपल्या कल्चरमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये पण हे आहे की आपली प्रत्येक महिला शस्त्रही धरू शकते आणि ती सक्षम आहे. तिने मन बनवलं की मला हे माझ्या देशाचं किंवा माझ्या परिवाराचं काही सुरक्षा करायची आहे तर तिने धाडस दाखवलं तर ते होऊ शकतं. राणी लक्ष्मीबाई, कित्तूर चेन्नम्मा, असे कितीतरी उदाहरणं आहेत ज्यांनी नेतृत्व केलं. अहिल्याबाई होळकर हे कितीतरी असे उदाहरणं आहेत ज्यांनी लोकांच्या म्हणजे त्यांचे जे त्यांचा जे विचार होता त्याला त्यांनी क्रॉस करून त्यांनी ते हे सगळं केलं. कोणालाही असं काही एक्सपेक्टेशन नव्हतं की हे करून दाखवतील असलं, पण त्यांनी केलं. आणि अशा गोष्टीत आता आज आपण तसं बघितलं तर मग तुम्ही विचार करा की आज आपण अशा एका वेळेत आहोत जिथे आपल्या महिला सायंटिस्ट, विचार करा की त्यांनी आपल्याला चंद्रावर पाठवलं आहे,
जे चंद्रापर्यंत पोचलेत. आपण आता मिसाईल मॅन नाही, मिसाईल वुमन म्हणू शकतो. तुम्हाला माहिती आहे का त्या टीम्सचे लीडर्स पण महिलाच होत्या, महिला होत्या त्या टीम्समध्ये. म्हणजे कुठे कुठे महिलांनी काही विचार केला किंवा त्यांनी मन बनवलं तर कुठे पोचू शकते ती. आणि काय काय सिद्ध करून दाखवलं आहे. करोना लॉकडाऊनच्या वेळेला वॅक्सिन हे तयार करण्यात महिलांचा किती काय किती योगदान होतं. तुम्हाला कुठे वाचून नाही बघितलं असेल तर ते पिक्चर तरी पाहिलं असेल तुम्ही. तर खूप काय काय सिद्ध करून दाखवलं आहे महिलांनी. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करा. आपण म्हणतो की आपला देश म्हणजे इकॉनॉमिकली आपण कुठे पोचलो आहे. आपण नेहमी इकॉनॉमी म्हणतो. तुम्ही विचार करा की आपल्या जनतेच्या 50% लोकांना तुम्ही त्या एका वर्कफोर्समधनं बाहेर टाकून दिलं किंवा बाजूला ठेवलं तर कसं पुढे होईल, कसं पुढे जाणार इकॉनॉमी. 50% वर्कफोर्स तुम्ही समजा वापरलंच नाही, म्हणजे तुमच्या पोटेन्शियलमधलं तुम्ही 50% नाही वापरलं तर कसं होईल. आणि हे 50% असे जे अगदी सक्षम आहेत आणि खूप समर्थ आहेत आणि ते किती काय काय त्यांनी सिद्ध करून दाखवले आणि तरी तुम्ही त्यांना काही अप्रिसिएशन नाही, तरी तुम्ही त्यांना काही रेकग्निशन नाही. हे म्हणजे आता एक अजून मी एक प्रश्न उत्तर आहे अजून एक प्रश्न उत्तर. आपल्याला नोबेल पुरस्कार माहीत आहे ना, त्यात म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला म्हणजे लोकांना पुरस्कार मिळतात. अगदी जगतभर जे ज्यांनी जे जे काय काय सिद्ध केलं असेल त्याच्यासाठी लोकांना पुरस्कार मिळतो, म्हणजे त्यांना अगदी अल्टिमेट अवॉर्ड्स ते नोबेल पुरस्कार. म्हणजे आता एवढ्या वर्षात किती पुरस्कार मिळाले असतील लोकांना, काही कल्पना आहे तुम्हाला? म्हणजे टोटल किती असेल, टोटल किती? 900. ओके, आय थिंक अप्रॉक्सिमेटली 900 आहे. पण त्यापैकी महिलांना किती मिळालं असेल? अच्छा, 50 नाही आहे, थोडंसं त्याच्यापेक्षा जास्त आहे, 65. म्हणजे 50 जे होतं ना ते मागच्या वेळेला होतं, म्हणजे 1-2 वर्षापूर्वी. आता 2023 65 महिलांना नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत. 900 पुरस्कारांमध्ये तुम्हाला फक्त 65. म्हणजे महिलांनी काही केलंच नाही. म्हणजे ते म्हणताय तसंच 5%. आणि किती काय काय करून दाखवलं महिलांनी, असं कसं होऊ शकतं? म्हणजे महिला एवढ्या वर्षापासून आता विदेशातही आपल्या देशातही किती लोकांनी काय काय करून दाखवलंय आणि तरीसुद्धा 65 महिलांना. आणि सगळ्या डिसिप्लिन्स तुम्ही बघितलं तर सगळ्या धरून 65. म्हणजे नोबेल पुरस्कार फॉर पीस असो किंवा फिजिक्स असो किंवा केमिस्ट्री असो किंवा मॅथमॅटिक्स असो, काही म्हणजे सगळं धरून तुम्हाला 65. ह्याचं कारण हे की एकतर महिलांना तसा एवढा कोणी अपॉर्च्युनिटीज देत नाही. म्हणजे तुम्हाला ते लीडरशिपची काही त्यांना अवकाशही मिळत नाही. आता मिळतं आहे, जसं मी म्हटलं की करोना काळात जे वॅक्सिन तयार केलं त्याच्यात ते पूर्ण त्यांनी योगदान दिलं आहे. पण त्यांना स्वातंत्र्य होतं की तुम्ही जा आणि तुम्ही तयार करा ती वॅक्सिन, आपलं देशच बनवेल. आपण वाट पाहत नाही बसणार दुसऱ्या देशाची की ते आपल्याला सर्टिफिकेट देणार आणि सांगणार चला तुम्ही करा किंवा तुम्ही आमच्याकडनंच घ्यायला पाहिजे. त्यांना ते स्वातंत्र्य दिलं आणि त्यांनी ते वापरलं आणि त्यांनी ते करून दाखवलं की आपण आपल्या देशासाठी आपण वॅक्सिन तयार केली, त्याच्यात महिला होत्या. आणि सेम तसंच ते चंद्रयानच्या वेळेला पण.
आणि सेम आता अजूनही कितीतरी अशा गोष्टीत महिलांनी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आपल्या देशात. परदेशातही तुम्ही विचार करा, कितीतरी असे सायंटिस्ट आहेत, विचारा त्यांना कोणीही अजून म्हणजे एवढं ॲप्रिसिएशनच नाही केलं. ज्या पहिल्या महिला होत्या ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला, म्हणजे त्या मॅडम क्युरी, पहिल्यांदा जेव्हा त्यांना मिळाला, त्या एकमेव महिला आहे ज्यांना दोन वेळा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. आणि पहिल्यांदा जेव्हा त्यांना मिळाला त्यावेळेला त्यांना ॲक्च्युली ते थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल झालं, आणि त्यांना ॲक्च्युली फक्त त्यांच्या हजबंडना देणार होते, पण नंतर त्यांना ते जॉईंटली दिलं की नाही, त्यांचा पण योगदान होता त्याच्यात. म्हणजे त्यांना अगदी त्यांनी नकारूनच दिलं होतं की त्यांचं काही नाहीच आहे, फक्त त्या पुरुषाचंच आहे. मी असं नाही म्हणत आहे इथे की पुरुष काहीतरी विलन आहेत म्हणून, पण त्या महिलांनी पण आपलं जे काय त्यांनी योगदान दिलं आहे ते त्यांनी क्लेम करावं, आणि पुरुषांनाही ते त्यांनी ते स्वीकारावं की ह्या महिलांनी पण आपल्या देशासाठी काहीतरी केलेलं आहे, ह्या प्रोजेक्टसाठी काहीतरी केलेलं आहे. पुरुषांनाही ते विचार करायला हवा की आपल्या बरोबर आपले हे पार्टनर आहेत, हे आपले वैरी नाहीत. महिला असा नाही विचार करू शकत की मला माझ्या आयुष्यात पुरुषच नको, किंवा मी एकटीच काहीतरी करू शकेन, किंवा पुरुष मी पुरुषांसारखे कपडे घातले तर मी सशक्त, असं नाही आहे. ते काय कपडे घालतात किंवा ते काय कोणत्या भाषेत बोलतात त्याच्यापेक्षाही त्या पुरुषांना असो किंवा त्या महिलांना असो, त्यांनी त्यांचा विचार कसा आहे, त्यांची मानसिकता काय आहे, त्याच्यावर खूप खूप काय अवलंबून आहे की ते त्या गोष्टीत ते किती स्वातंत्र्य दाखवतात, त्या गोष्टीत ते किती प्रोग्रेसिव्ह आहेत, त्या गोष्टीत ते काय विचार करतात, आणि ते आपल्याबरोबर कसे बाकीच्या लोकांना घेऊन जातात, ते आपली पत्नी असो किंवा आपले ऑफिसमधल्या त्या कॉर्पोरेटमधले पार्टनर्स असो किंवा कोणीही असो, सगळ्यांना ते एकत्र घेऊन जातात की ते फक्त स्वतःचं काय बघून ते पुढे जात आहेत, त्याच्यावरनं समजतं की ते व्यक्ती कसं आहे. ते हे नाही की ते त्यांनी काय कॉर्पोरेट ड्रेसिंग केलं आहे की नाही, त्यांनी सूट अगदी डिझायनर लावला आहे की नाही, घातला आहे की नाही, त्याच्याने नाही होत कोणी अगदी मॉडर्न किंवा प्रोफेशनल. ते आपण ते आपल्या कोणत्याही कामात आपण किती सगळ्यांबरोबर किती टीमवर्क कसं आपण निभावतो, कसं आपण एखाद्या कामात सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो त्याच्यावर आहे. एक कोणतीही महिला असेल तर ती घरातही कसं म्हणजे आता पूर्वी असं व्हायचं की आपण आपले जॉईंट फॅमिलीज असायचे तेव्हा सगळे त्यांनी त्यांचं आपसात म्हणजे त्यांचं ते काय काय कामं होते ते सांगायची तू असं कर तू असं कर, आणि म्हणजे ते तसं ते सगळं एकत्र काय काय ते डेलिगेशन व्हायचं त्यांचं. पण आता तसं होत नाही. आता तेव्हाही असतील म्हणजे ते असं नाही मी म्हणत की त्यावेळेला अगदी सगळं परफेक्ट असायचं, पण ते त्यावेळेला ते सगळं त्यांचं ते जे काही फ्रिक्शन असायचं ते त्यांना सगळं ओव्हरकम करायचे, ते अगदी आवश्यक आहे. म्हणजे आपण फक्त मीच पुढे जाणार असं नाही होऊ शकत. टीमवर्क हे अगदी आवश्यक आहे. ते टीम कसं बनवायचं तर ते एका महिलेला अगदी व्यवस्थित माहीत असतं. तिच्या घरी काही कमी पडलं तर शेजाऱ्यांना जाऊन तरी ती विचारून एखादी गोष्ट कमी पडलं तर ते कसं घेऊन यायचं किंवा कसं ते मॅनेज कसं करायचं हे महिलांना माहीत असायचं, आजही माहीत आहे. कोणतंही क्राइसिस मॅनेजमेंट कसं करावं हे महिलांना माहीत आहे, तेच तुम्हाला सांगू शकतील. कोणत्याही मॅनेजमेंट कोर्स न करता ते सांगू शकतील तुम्हाला, कारण त्यांच्या घरी त्यांच्या परिवारात किती काय काय क्रायसिस येऊन जातात ते सांभाळतात, आणि ते त्यांना माहीत असतं.
पण अशा म्हणजे हे ही जी त्यांची जी ही जी एक शक्ती आहे जे त्यांना म्हणजे त्यांना एक इंट्युटिव्ह आपण म्हणतो किंवा जे ते त्यांना लोकांचे जे इमोशन्स कळतात कारण आपलं बाळ का रडतं आहे हे त्या आईला माहीत असतं. कसं कळतं त्या आईला म्हणजे ते बाळ काय कोणत्या भाषेत काय रडत नाही पण त्या आईला समजतं. कोणत्या दुसऱ्या व्यक्तीचा काय त्रास असेल हे ही समजण्याची शक्ती असते एका महिलेत पण तिने ते वापरावं. ते नीट वापरलं तर आणि ते नीट त्यांच्या मुलांना पण शिकवलं तर ती जिजा मातासारखी एका म्हणजे तसली एक आई एक तिच्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराज बनवू शकते आणि तिच्यात काही संवेदना नसेल तिला तिच्यात काही सहानुभूती नसेल तर ती त्याच शक्तीला ती स्वतः एका म्हणजे पोझिशन ऑफ पॉवरमध्ये असून ती एका राज्याच्या मुख्यमंत्री असून ती तिच्या राज्यात जे महिला आहेत त्यांची जी दुखणी आहे ते न समजून न काही न संवेदना दाखवून पण ती अगदी खूप क्रूर मुख्यमंत्री असू बनू शकते. हे मी काही नावं घेत नाही आहे पण हे आजची परिस्थिती आहे अशी. म्हणजे मला अभिमान आहे की आपल्या देशात आहे अशी एक मुख्यमंत्री जी महिला आहे आणि ती तिने तिच्या जे विरोधी आहेत तिने जसं त्यांना जे नाश केलं ते बाकीच्या दुसऱ्या राजनैतिक पार्टीजनं ते करताच आलं नाही. त्याच राजनैतिक पक्षामधल्या ते त्या महिलांनी ते करून दाखवलं जे तिच्या पक्षाच्या बाकीच्या पुरुषांना नाही करता आलं. तिच्या ते 34 इयर्स ज्या एका पक्षाने एका राज्यात जे राज केलं ते एका महिलाने ते नाश केलं त्यांना बाहेर काढून टाकलं. पण ती महिला ती संवेदना जर दाखवत नसेल तर माझ्या मते ती सक्षम बाई तर आहे तशी पण ती एक सक्षम लीडर नाही आहे. आता आज अजून एक प्रश्न असा उठतो. आज आपण हे बघतो आहे हे जे वुमेन रिझर्वेशन बिल हे का आवश्यक आहे किंवा ह्याच्याने काय फरक पडतो आपल्याला. हे अशा कारणे फरक पडतो की आता मी हे जे काही उदाहरणं दिली की एवढे सक्षम असूनही एवढे काम सिद्ध करून दाखवूनसुद्धा जर महिलांना कोणी काय अपॉर्च्युनिटी देत नसेल तर थोड्या वेळासाठी का होऊ नये तर महिलांना काहीतरी एक अपॉर्च्युनिटी द्यायला हवं. आणि महिलांनी का यावं त्यांनी का रिप्रेझेंटेशन करावं पार्लिमेंटमध्ये का दिसावं महिलांनी. ते काही पॉलिटिशियन्सने म्हटलं तसं तिथे नटून सजून फक्त छान दिसायला नाही तर ह्याकरता की आपली जी व्यथा आहे ती बाई समजू शकेल एक महिला समजू शकेल आणि त्या अनुसार ती का जे काय असेल ते पॉलिसीज आणि स्कीम्स बनू शकेल आणि आपल्या महिलांच्या आणि पुरुषांच्या दोघांसाठीही ती विचार करून जे काय असेल ते ती निर्णय घेऊ शकेल. लॉ मेकर्स म्हणतो आपण त्यांना. लॉ मेकर्समध्ये महिला हवेत फक्त 33% नव्हे तर 50% हवेत. पण माझ्या मते रिझर्वेशन नाही माझ्या मते महिलांनी सक्षम होऊन असे म्हणजे स्वतःहून तिथे जाऊन त्यांनी पोचायला हवं. जसे आज स्मृती इराणी तिला कोणत्याही रिझर्वेशनची गरज नाही आहे. रिझर्वेशन नसूनही जी महिला तिथे जाऊन एका अशा खानदानच्या एका व्यक्तीला ती चॅलेंज करू शकते की तुम्ही इथे परत येऊन आज इथे लढूच नाही शकत. एवढी मी आज इथे हक्क बनवून मी आज बसली आहे ह्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये. म्हणजे ती तेवढी सक्षम आणि तेवढी ती स्वतः शक्तिशाली बनली आहे ती महिला. तिला कोणत्याही रिझर्वेशनची गरज नाही आहे.
पण जोपर्यंत महिला तेवढे सक्षम होत नाही, जोपर्यंत त्या महिलांना कोणी कोणतीही अपॉर्च्युनिटी देत नाही, तोपर्यंत रिझर्वेशन लागेल त्यांना. आणि आपण त्या रिझर्वेशनसाठी आपणही त्याच्यासाठी सक्षम व्हायला लागेल. नुसतं असं नाही की रिझर्वेशन आहे म्हणून मग माझ्या नवऱ्याला तिकीट नाही मिळत म्हणून मला तिकीट दिलं. मी सक्षम व्हायला लागेल, मला मला बघून, माझी कामं बघून मला तिकीट द्यायला लागेल कोणत्याही पक्षाने, किंवा मी स्वतंत्रपणे मी लढीन आणि मी सक्षम होऊन लढीन. हे नाही की माझ्या कोणत्या तरी म्हणजे माझ्या खांद्यांमध्ये कोणतरी आहे असं शक्तिशाली, किंवा माझ्या हाता माझ्या डोक्यावर कोणत्या तरी एका बाहुबलीचा कोणाचा तरी हात आहे म्हणून मला कोणीतरी तिकीट दिलं, असं नाही. काय उपयोग असेल कोणत्या तरी एका महिलेला असा एक पार्लिमेंटमध्ये पोचून जी स्वतःहून विचार न करता काही निर्णय नाही घेऊ शकत. तर त्यासाठी महिलांची मानसिकता तशी व्हायला लागेल की नाही आपण हे सिद्ध करू शकतो, आपण ह्या गोष्टींसाठी आपण निर्णय घेऊ शकतो, आपण सक्षम आहोत. ह्या महिलांना आधी त्यांना स्वतःला वाटायला लागेल, त्यांना वाटायला पाहिजे. कारण कोणतीही गोष्ट आपण आपल्या मनात आधी विचार केल्याशिवाय, आपल्याला स्वतःला ते कन्व्हिन्स झाल्याशिवाय आपण दुसऱ्यांना नाही कन्व्हिन्स करू शकत. कोणी दुसरा, आता तुमच्याकडे काही चांगलं अगदी मस्त बिझनेस आयडिया असेल, कोणती बँक तुम्हाला देईल का? कारण तुम्ही म्हणता माझ्याकडे मस्त बिझनेस आयडिया आहे. तुम्हाला सांगावं लागेल, तुम्हाला पूर्ण काय ते डिटेलमध्ये त्यांना स्पष्टीकरण करून द्यावं लागेल की काय आहे तुमची प्लॅन, काय तुम्ही मागे काय केलं आहे आणि पुढे काय करणार आहात. हे एवढं तुम्ही सक्षम असाल आणि एवढं तुम्ही एवढी तुमची बॅकग्राऊंड, तुम्ही एवढं चांगलं तुम्ही होमवर्क केलं तर मग कोणती बँक तुम्हाला नकारेल? तुम्ही महिला म्हणून हो, तुमचे आई वडील तुम्हाला नकारतील, ते सांगतील की नाही मला माहीत नाही की तू मला पैसे परत देऊ शकशील की नाही, तू पैसे उडवशील, तू अगदी म्हणजे हे काय होईल माझ्या पैशाचं, आई वडील विचार करतील. पण आजच्या काळी असे बरेच VCs आहेत, असे बरेच बँक्स आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत जिथे तुमच्याकडे चांगला एखादा प्लॅन असेल तर तुम्हाला ते बँक लोन मिळेलच. तुम्ही महिला असाल तर तुम्हाला अजून कमी तुम्हाला पर्सेंटमध्ये मिळेल लोन, अशी आहे आजची व्यवस्था. तर मग आज अशी एवढी व्यवस्था असूनही आपण ह्या संधीचा आपण उपयोग नाही केला तर मग कधी करणार? जे आपल्याला कधीतरी आपण विचार केला आणि त्यावर काहीतरी आपण ॲक्शन घेतलं तर मग त्याचे काहीतरी रिझल्ट येऊ शकतील. आणि मी सगळ्या महिलांना मी आवाहन करते की तुम्ही तुमच्या अवतीभवती काय होत आहे त्याच्यासाठी तुम्ही थोडासा विचार करा, तुम्ही थोडासा अवेअर व्हा. आता ह्या अशा व्याख्यानमाल्याची काय गरज आहे किंवा ह्याची काय सिग्निफिकन्स आहे, हे तर हे की तुम्हाला सगळ्या गोष्टींची अवेअरनेस असावं, त्याच्यासाठी आहेत अशा व्याख्यानमाला. त्याच्यासाठी एवढा मोठा विचार केला होता, असा एवढा चांगला विजन होता टिळकांचं आणि न्यायमूर्ती रानडेंचं, म्हणजे असा विजन होता त्यांचा. तर अशा एवढ्या सगळ्या संधी असताना, एवढं आता आज बदलत्या मानसिकतेत सगळ्या महिलांनी पण आपापलं ते मन बनवावं की आपण जे काय करतो आहे त्याच्याने आपण त्याच्या व्यतिरिक्त आपण समाजासाठी आपण काय करतो आहे. आपले आपण फक्त आपण आपल्या घरी सुखात शांतीत राहून काय उपयोग नाही आहे. आपल्या आजूबाजूत आपल्या परिसरात सगळं चांगलं असलं तर मग आपणही समृद्ध होऊ शकू. तर मग प्रत्येकाने आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं केलं तर मग आपण प्रत्येक आपण न विचार करता की आपण ह्यांना काहीतरी त्यांच्या गोष्टीत आपण मदत केल्याने काय होईल हे आपण न विचारता मला काय फायदा आहे त्याच्यात
हे न विचार करता आपण सगळ्यांची मदत केली तर मग ते पण आपल्या गरजेच्या वेळेला ते त्यांना पण वाटेल की नाही ह्या व्यक्तीचं आपण मदत करावं. असं करून ते तुमच्या जे पर्पजसाठी ते सगळे लोक त्यांना वाटेल की हे ही जी व्यक्ती आहे ते चांगलं काहीतरी काम करतील म्हणून. तर मग आता मी जे काही बोलले त्याच्यात तुम्हाला काही खटकलं असेल किंवा काही असं तुम्हाला न आवडणारं असं काही असेल तर मग मी क्षमा मागते. आणि हेही तुम्हाला आव्हान करते की मी जे काही बोलले त्याच्यात थोडासा विचार करा आणि आपल्या घरी आपली जी मुलगी आहे ती लक्ष्मी आहे आणि ती कोणती लायबिलिटी नाही तर ती एक ॲसेट आहे. म्हणजे ती खरोखर आपण जे लक्ष्मी पूर्वी जे म्हणायचो ती खरीच लक्ष्मी आहे. जसं मी म्हटलं की ती तुमच्या येत्या कितीतरी पुढच्या पिढीसाठी ती तुम्ही आज जे एका मुलीला शिकवता ते पुढच्या पिढीला ते फायदेशीर होईल. तुम्हाला तुमचं पुढे म्हणजे पुढच्या कितीतरी जनरेशन्स तुम्हाला सुखी राहावं म्हणून तुम्हाला असेल तर तुम्हाला आजच्या पिढीच्या मुलींना तुम्हाला शिकवावं लागेल. आजच्या पिढीच्या मुलींना तुम्हाला सक्षम बनवावं लागेल आणि त्यांना ती मानसिकता द्या की आप सगळ्यांनी समजा आपापलं जे काय आहे ते योगदान दिलं तर मग महिलांनी जे जसं मी म्हटलं की महिला ते फक्त 50% नाही तर त्यांचं जे योगदान आहे ते असं आहे की ते सगळ्यांना एकत्र घेऊन चालू शकतात. ते सगळ्यांना अगदी त्यांना धैर्य देऊन आणि त्यांची जी दृष्टी आहे त्यांची जी पर्स्पेक्टिव आहे ते वेगळी असते तर त्या राष्ट्रनिर्माणामध्ये त्यांची खूपच अगदी आवश्यक आणि महत्त्वपूर्ण एक भूमिका आहे. ते सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि आपल्या देशाला आपण विश्वगुरू बनवणारच हे आपण एक आज एक प्रण करूया. तर सगळ्यांनी सांगा माझ्याबरोबर भारत माता की, भारत माता की, भारत माता की. नमस्कार. मॅमनी बऱ्याच भावनिक आणि व्यापक पद्धतीने विचार आज मांडले. ऐकत होते मी सगळं बॅकस्टेज आणि एक मात्र आहे की भारताची समृद्धी करायची असेल तर आपले विचार समृद्ध व्हायला गरजेचं आहे. कारण समृद्धीसाठी पण समृद्ध तर व्हायला लागेल आपले विचार, आपले मांडणी. आणि मॅम ते तुमच्या बोलण्यात मॅम एक दोन गोष्टी आल्या ज्या मी नक्की सांगेन की घरातले पुरुष जे आहेत त्यांना जर का आपण जास्त सक्षम केलं की बाई म्हणजे काय, ते काय आहे, तिला जे हवं आहे ते करायला दिलं पाहिजे याच्यासाठी कोणाच्या परमिशनची गरज नाही आहे. ती एक स्वतंत्र जेंडर आहे आणि ती स्वतंत्र एक व्यक्तिमत्व आहे की तिला जे हवं ते करू दिलं पाहिजे ह्याचा विचार आपण केला पाहिजे. ह्याच्यापेक्षा की तिला करण्यासाठी कोणाची परमिशन पाहिजे का, नाही गरज नाही आहे. ती पण एक व्यक्ती आहे आणि तिला ते करता आलं पाहिजे आणि करू दिलं पाहिजे. यासाठी तिला ते मौके आणि या सगळ्या गोष्टी चान्सेस मिळता आले पाहिजेत. बस ह्या गोष्टीची जर का आपण ह्याचा विचार केला तर राष्ट्र उभारणीसाठी नक्कीच खूप चांगलं त्याच्यात योगदान महिलांचं नक्कीच राहू शकतं. आणि जसं तुम्ही मॅम म्हणलात की आपण म्हणजे झाशीची राणी आहे, तसंच अनेक बायका म्हणजे वेगवेगळ्या पदांवर आणि वेगवेगळ्या ह्याच्यावर काम करून गेलेल्या आहेत ह्याच्या आधी आणि त्यांनी बऱ्याच मोठे मापदंड किंवा त्यांनी खूप मोठे माइलस्टोन आपण ज्याला म्हणतो त्यांनी केलेले आहेत सेट आणि ते आपण पुढे नेण्याची आपल्यावर कामगिरी बजावलेली आहे तर ती आपण नक्की करता आली पाहिजे आपल्याला. दुसरं अजून एक सांगायचं झालं तर महिलांसाठी असं एक खूप छान वाक्य मी ऐकलं होतं की इंग्लिशमध्ये आहे तर त्याचं मी मराठी व्हर्जन नाही सांगू शकत की मेन अँड वुमेन आर वायर्ड डिफरंटली. असं का म्हटलं जातं, त्याचं कारण एकच आहे की ते समानच आहेत हे आपल्या नेचर बाय नेचरच ते तसे आहेत. त्याच्यामध्ये कोण कमी कोण जास्त नाही तर ते दे कम्प्लीट इच अदर. त्यामुळे
उगीच आपण त्या गोष्टीचा इवन बाऊ करण्यापेक्षा फेमिनिझम किंवा याचा त्यापेक्षा एकमेकांना बॅलन्स करून कसं पुढे जाता येईल याचा विचार जास्त केला पाहिजे. की बाई 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 म्हणून सिम्पथी कशाला पाहिजे, आपण मुळातच स्ट्रॉंग आहोत, कशाला पाहिजे सिम्पथी कार्ड. जर का आपण आहोत स्ट्रॉंग तर त्या गोष्टीचा वापर करून आपण पुढे जाणं फक्त एवढंच काम आपल्या हातात राहतं. त्यासाठी सिम्पथी किंवा या गोष्टींची काही गरज नाही आहे. आणि स्त्री ही नक्कीच पुढे जाऊ शकते, तिच्यात भरपूर तिच्यात भरपूर क्षमता आहे. आणि आज आपल्या वक्त्या पण एक स्त्रीच आहे, त्यामुळे हे सगळं सांगताना मला खूप भरून आलं आज मॅम तुमचे विचार ऐकताना. की तुम्ही जे जे सगळं सांगत होता तुमच्या गावातलं किंवा हे सगळं छान वाटत होतं ऐकायला, की एका स्त्रीचं आयुष्य नक्कीच थोडंसं खडतर असतं, पण ते ती झेलू शकते म्हणूनच ते खडतर असतं. नाहीतर हे प्रत्येकाची शक्य नाही आहे ते करणं तिला. आता समारोप करण्याच्या हिशोबाने आजचे आपले संयोजक जे आहेत म्हणजे वक्तृत्व तेजक सभेच्या वसंत व्याख्यानमालेचे आजचे आपले जे संयोजक आहेत ॲमॅनोरा पार्क टाऊन, चितळे बंधू आणि पुन्हा गाडगिळ ज्वेलर्स आणि लोकमान्य मल्टीपर्पज ह्यांचे सगळ्यांचे पण मी आभार मानते. आणि उद्याचे व्याख्यान जे आहे त्याचं डॉक्टर संदीप श्रोत्री यांचं रहस्यमय इंका संस्कृती याच्यावर त्यांचं व्याख्यान असणार आहे. तर जरूर तुम्ही या व्याख्यानाचा सुद्धा लाभ घ्यावा. आणि आजच्या ज्या वक्त्या आहेत त्यांनी आपले विचार इतके छान आणि सुंदर पद्धतीने मांडल्याबद्दल त्यांचेही खूप खूप मनापासून आभार. त्यांना धन्यवाद मॅडम इथं आल्याबद्दल, तुमच्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढल्याबद्दल धन्यवाद परत एकदा. आणि आजचा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद, शुभरात्री.